मंडळी, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण एकदम मजेत असाल. मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिश मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट उत्तप्पा. कारण याच्यामध्ये आपल्याला तांदूळ रात्रभर भिजत घालायला नको, 7 ते 8 तास स्पेअर करायला नको. एकदम झटपट बनणारी ही रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळी, किंवा जर तुम्हाला रोजच्या पोळीभाजीचा कंटाळा आला असेल तर हे इन्स्टंट उत्तप्पा तुम्ही जेवणाच्या वेळेला सुद्धा बनवून देऊ शकता. अतिशय हेल्दी आहेत कारण याच्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या सुद्धा घालणार आहोत. तर जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी. उत्तप्पा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटी भरून तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी बासमती घेतलेले आहेत, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्यात स्वच्छपणे धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं तरी भिजत ठेवा. आता हे तांदूळ आपल्याला ग्राइंड करायचे आहेत. तर ग्राइंड करताना सुरुवातीला फक्त तांदूळ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करा. पाण्याचा थोडासा अंदाज घेऊन थोडंसंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे व्यवस्थितपणे ग्राइंड होण्यासाठी. खूप जास्त पातळ वगैरे आपल्याला करायचं नाही आहे. तांदूळ ग्राइंड करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 बटाटे. हे उकडलेले बटाटे आहेत मीडियम साईजची. खिसून घ्या किंवा ह्या प्रकारे बारीक तुकडे केले तरीही चालतील. आता पुन्हा आपल्याला ग्राइंड करायचं आहे. ग्राइंड करताना पुन्हा थोडंसं पाणी घाला कारण एकदम घट्ट असं आपल्याला बॅटर नको आहे, थोडंसं फ्लोईंग हवं आहे. बॅटर आता एका मोठ्या वाडग्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या. सेम इडलीच्या बॅटरसारखं झालेलं आहे बघा. आता याच्यामध्ये आपण घालूया 1/2 वाटी दही. घट्ट दही मी घेतलेली आहे. आपण रात्रभर फर्मेंट वगैरे करायला ठेवलं नव्हतं म्हणून इन्स्टंट फर्मेंटेशनसाठी याच्यामध्ये आपण दही घातलेली आहे. चांगल्यापैकी मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये घालूया सर्व भाज्या. तर छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 टमॅटो, लाल, हिरवी आणि पिवळी ढोबळी मिरची, थोडंसं गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व भाज्या याच्यामध्ये मिक्स करून घ्या. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता थोडंसं पाणी घालून बॅटर थोडंसं फ्लोईंग बनवूया. मिक्स करतानाच तुम्हाला जाणवेल की घट्ट आहे तर त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करा. आता याच्यामध्ये घालूया थोडीशी कढीपत्ता, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 छोटा चमचा जिरं, 2 चमचे हिंग आणि लसणाची पावडर मी घेतलेली आहे 1/2 पाव. तुम्ही लसणाच्या पाकळ्यासुद्धा ठेचून घालू शकता किंवा 1/2 छोटा चमचा लसणाची पेस्ट. आता घाला 1/2 छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धणे पूड आणि चवीपुरतं मीठ. सर्व साहित्य व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की बॅटर पातळ आहे की घट्ट आहे. जर घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून थोडंसं सैलसर करा. बॅटर तयार झालेलं आहे तर चला आता आपण उत्तप्पे करायला घेऊया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे नॉनस्टिक पॅन. पॅनवर आता हे बॅटर आपल्याला ओतायचं आहे. आता किती उत्तप्पा तुम्हाला जाडसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार बॅटर ओतायचं आहे. पण त्याच्या आधी आपण तव्याला हलकंसं तेलाने ग्रीस करूया. तिथे फक्त मी 1/2 छोटा चमचा तेल घेतलेलं आहे बघा. कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ओतूया बॅटर. विस्तव लोवर ठेवावी, बिलकुलही फास्ट ठेवू नका. बॅटर ओतल्यानंतर बिलकुलही पसरू नका. हे बघा, हळूहळू थोडंसं पसरत जाईल आणि इतपतच जाडसाड आपल्याला ठेवायचं आहे. हे बघा, ह्या प्रकारे जर तुम्हाला असा गोल आकार द्यायचा असेल तर हलकंसं फिरून देऊ शकता. आता झाकण देऊन मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं तरी तुम्ही शिजवत ठेवा. पाच सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वरची लेअर तर वाफेने शिजलेली आहे. आता फ्लिप करा आणि ही वरची लेअरसुद्धा छान खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर ठेवायची आहे.
बघा काय मस्त रंग आलेला आहे। डार्कर असल्यामुळे थोड़ा जास्ती वेळ ठेवावा लागतो, पण जर पातळ असेल तर 5 मिनिटातच उत्तपा तयार होतो। हे बघा आता पुन्हा फ्लिप करा आणि आपलं इंस्टंट उत्तपा तयार। याच प्रकारे तुम्ही बाकीचे उत्तपा सुद्धा करून घ्या। आता दुसरा उत्तपा करताना मी बिलकुल ही तेल वगैरे लावलेलं नाहीये। जर कोणी डाएटवर असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर न तेल घालता सुद्धा तुम्ही असे उत्तपा बनवू शकता, आणि जर भाज्या वाढवायच्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या सुद्धा वाढवू शकता। हे बघा काय मस्त दिसतंय, काय सुंदर रंग आलेला आहे बघा। जसे आज आपण तांदळाच्या पिठाचे खूप साऱ्या भाज्या घालून उत्तपा बनवलेला आहे, तसंच काही दिवसापूर्वी मी गव्हाचे पोळे सुद्धा बनवून दाखवलेले आहेत, गोड आणि तिखट दोन्ही प्रकारचे, आणि त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। त्याचसोबत खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे रेसिपीज, मेन कोर्सच्या रेसिपीज मी दाखवलेले आहेत, तर न विसरता सिम्पली स्वादिष्टमध्ये ते रेसिपीज नक्कीच बघा। आता हे जे आपले उत्तपा आहे ते नेहमी हिरव्या चटणीसोबत सर्व सर्व करतात, पण मी गोड चुंदासोबत सर्व करते। चुंदाची रेसिपीसुद्धा मी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे, नक्की चेक करा। खूप सुंदर लागतो, वर्षभर टिकतो, बिलकुलही खराब होत नाही, आणि अशा उत्तपांसोबत गोड चुंदाचं कॉम्बिनेशन अप्रतिमच लागतं। आता उत्तप्पा झालेत कसे, आतून शिजले आहेत की नाही ते सुद्धा पाहूया। एकदम मऊसर आणि आतून सुद्धा व्यवस्थितपणे शिजलेले आहेत। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आय होप आवडली असेल। तर तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या, आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका, आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। आणि हां, आणखीन एक, आपला सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाल्याचा नवीन स्टॉक तयार झालेला आहे, तर ज्यांना कोणाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल आय डी दिलेली आहे, मेसेज करा आणि ऑर्डर प्लेस करा। आणि आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय। आणि हां, जसं तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करता तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करायला विसरू नका, आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट। बाय बाय।